काही लोकांना असं वाटत असेल की आपण सत्तेकरता परिवर्तन केलं, हे सत्तेकरता परिवर्तन नाही आहे. ज्यावेळी आम्ही सगळे बघायचो की महाराष्ट्राला विकासाच्या गतीकडे नेलं आणि सरकार आल्यानंतर गती कमी झाली हे तर सोडून द्या, ते एखाद वेळेस मान्य करू की एखादं सरकार वेगानं काम करतं, एखादं सरकार कमी गतीनं काम करतं, पण प्रगतीचे सगळे कार्यक्रम बंद, ठप्प, सगळ्यांवर स्थगिती, एक प्रकारे जणू काही जे जे चांगलं आहे ते करायचंच नाही आम्हाला. आणि विशेषतः केंद्र सरकारने कोट्यवधी रुपये देऊन विविध क्षेत्रातले जे प्रोजेक्ट सुरू केले होते हे सगळे प्रोजेक्ट बंद करण्याचं काम हे त्या सरकारने केलं. आणि म्हणून मनातनं असं वाटायचं की परिवर्तन आपल्याला खुर्ची येत पाहिजे म्हणून नाही, खुर्च्या येतात जातात, आपण कधी खुर्चीचा विचारच केला नाही, पण ही जी काही अवस्था दिसत होती ती अवस्था पाहिल्यानंतर असं वाटायचं की कशाकरता सरकार आहे. आणि मग आपण पहिल्या दिवशीपासून ही मनात गाठ बांधली की अशा प्रकारे जर सरकार केवळ एकीकडे बदला घ्यायचा आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा एवढ्याकरता सरकार म्हणून हे चालवणार असतील तर यांना एक दिवसही शांत झोपू द्यायचं नाही. आणि मी खरोखर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आपण 2.5 वर्ष असा लढा दिला. म्हणजे खरं तर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी असे आहेत, कोणावर 10 केसेस झाल्या, कोणावर 12 झाल्या, कोणावर 20 झाल्या. एक तर असा मला भेटला की याच्यावर 30 केसेस झाल्या, घराबाहेर पाऊल ठेवलं तरी केस होती, पण कोणी घाबरलं नाही. कारण आपण स्वतः करता नाही, खुर्ची करता लढत नव्हतो, आपण या ठिकाणी लढत होतो ते सामान्य माणसाकरता. आणि म्हणून मी या सरकारला सांगितलं होतं, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी ना करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं मैं. खर म्हणजे सत्य परेशान हो सकता है, सत्य प्रलंबित भी हो सकता है, लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता. आणि तोच ते सत्य या ठिकाणी आपण खरं म्हणजे दाखवून दिलं.